निसर्गाच्या सान्निध्यात आपलं मन खूप प्रसन्न होतं. सुंदर झाडं, एखादं प्रसन्न मंदिर, अगदी मनाला खूप कितीही निराशा जरी आली असली तरी आपल्याला प्रसन्नता वाटते. पण गेल्या 2 वर्षांपासून असं मात्र घडत नव्हतं. बरोबर, कोरोनामुळे आपण सगळेच घरी अडकलेलं होतं. कुठल्याही ठिकाणी आपल्याला जाण्याची परवानगी नव्हती. जे कोरोनापूर्वीचा काळ जसा होता की आपण कुठेही बिंदास्त फिरत होतो, निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आपण रमत होतो, पण गेल्या 2 वर्षांपासून मात्र हे घडले नाही. तर याला कारण म्हणजे कोरोना. कोरोना ही एक अशी आपत्ती आपल्या पूर्ण जगावर ओढवली गेली की ज्यामुळे आपण फार विचित्र अशा अवस्थेमध्ये अडकलो. घरातून बाहेर पडता येत नव्हतं. प्रत्येक गोष्टीवर आपल्या बंधनं आलेली होती. तर आज आपण बघणार आहोत आपत्ती व्यवस्थापन. कोरोनासारखी आपत्ती म्हणा किंवा पूर येणे, सुनामी, भूकंप यासारख्या ही जी संकटं असतात ही अचानक अशी उद्भवलेली असतात. मग त्याचाच आपण अभ्यास करणार आहोत आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणामध्ये.